करा हाची विचार, तरावया भव सिंधू पार, धरा संतांची संगती, मुखी नाम आहोराती। प्रस्तुत कीर्तनासाठी निवडलेली दिव्य अक्षर, भगवंताच्या मंदिरामध्ये सुंदर असा नंदादीप ज्यांनी प्रज्वलित केला, ज्यांनी या जडजीवांच्या उद्धाराकरता आपलं सर्वस्व आयुष्य झिजवलं, ते सेना महाराज। त्यांचा फार चरणाचा नसून अवघा चार चरणाचा अभंगाज सेवेकरता निवडला आहे। पण सज्जना हो, अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, अकारण कारण करुणावरून आलय भक्त वत्सा कल्पतरू, भगवान श्री पंढरीनाथाच्या चरणावरती नतमस्तक ठेवून, साईनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक ठेवून, गुरुदेव महाराजांच्या चरणी नतमस्तक ठेवून, ज्यांच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहील, त्या राष्ट्रमाता जिजाऊ, हे स्वप्न ज्या वारसदारानं सत्यामध्ये प्रस्थापित केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि हेच स्वप्न ज्या वारसदारानं खांद्यावरती झेललं पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज, या शूरवीरांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कीर्तनाला सर्वात विठाला 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 विठाला। कीर्तन किन निमित्तानं आयोजित केलेले सर्वांना परिभाग आहे, पण वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून मला थोडस सांगावं लागेल, परिहार द्यावा लागेल। या चव्हाण परिवारातील एक आधारवड, ज्यांनी कष्टातून केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला मायेचा हात, सुखाचे दिवस जवळ येतात या चव्हाण परिवाराकडे फिरवली पाठ, पण हाच चव्हाण परिवार ज्यांची नेहमी पाहिलं चातकाप्रमाणे वाट, असे कैलासवासी लक्ष्मणराव पिराजी पाटील चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत। पश्चात मोठा परिवार आहे, दादांची दोन मुलं असतील, दोन मुली असतील, मुलं श्री दत्तात्रय लक्ष्मणराव पाटील चव्हाण, श्री विनय सुभाष लक्ष्मणराव पाटील चव्हाण, मुली असतील सिंधुताई मनोज जावळे, छायाताई चंद्रकांत पवार, या दोन मुली आहेत। समस्त चव्हाण पाटील परिवार, आप्तेष्ट नातेवाईक, सर्वांना दुःख झालेलं आहे। सज्जन हो, भगवंताचं नामस्मरण फार सोपं आहे बरं, माऊली सांगतात आम्हाला, नाम संकीर्तन साधन पई सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे। सज्जना हो, ज्या आई वडिलांनी आम्हाला या मृत्यू लोकात येत असताना पहिला श्वास दिला ना, त्यांच्या शेवटच्या श्वासाची जिम्मेदारी ही मुलाबाळांवरती असावी म्हणून माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आई वडिलांचं श्रेष्ठत्व सांगताना म्हणतात, सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवे सिकिर शरीरे लोन किजे। म्हणून अनेक गीतकारांनी सुद्धा आई वडिलांचं महती गायली, हे विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजविली त्यांनी काया काया, जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेळा, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया। सज्जना हो, आई वडिलांचं महत्व श्रेष्ठ आहे म्हणून माऊली सांगतात, जिवंतपणी सुद्धा आई वडिलांची सेवा आणि मेल्यानंतर सुद्धा आई वडिलांची सेवा जर कोणत्या संस्कृतीत घडत असेल तर ही हिंदू संस्कृती आहे, कारण सोम सूर्याधिग्रहणे येऊन करती पारवणे, माता पितर मरणे अंकित जे दिवस, आई वडील गेल्यानंतरही काही विधी असतात, त्यातील हा श्राद्ध विधी या चव्हाण परिवारानं इथे संपन्न करतायत, पूजा विधी झालेला आहे, थोडंसं ज्ञानदान आपल्याला करायचंय आणि नंतर अन्नदान होणार आहे, थोडंसं दानविधी घडतोय आणि पहिले धन्यवाद द्यायचेत या परिवाराला, कारण अनेक लोक जातात गड्या पण त्यांच्या श्राद्धाला दशक्रियाला प्रवचनच होतील कीर्तनच होतील सांगता येणार नाही, कारण भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवान घरानं असावं लागतं तिथे भजन पूजन होत असतं। त्या मुलांनी माझ्याशी संपर्क केला,
आणि कीर्तनाचं आयोजन झालेलं आहे. कीर्तनाकरता अतिशय गोड सात संगती बरं. आजची गंधर्व सभा फार श्रीमंत आहे. त्यात आमच्या माई असतील, दंडवती माई, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आमचे वक्ते महाराज आज कीर्तनाकरता उपस्थित. बऱ्याच दिवसानं भेट झाली आमची. दोघंही बंधू आज उपस्थित आहेत. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज गुरुकुलातील आदर्श विद्यार्थी आमचे वैभवजी महाराज आणि आदित्य महाराज दोघंही उपस्थित आहेत. दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सगळंच भजनी मंडळ उपस्थित आहे. बऱ्याचदा परिचय झालेला आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडं विनेकरी महाराज आहेत, दादा उभे आहेत, दादांच्या चरणावरती नतमस्तक होतो. महेश महाराजांचं गोड मृदंग आपल्या कानावरती ऐकू येतोय. सूरज महाराज गोड चित्रीकरण करतायत. आणि कीर्तनाचं प्रमुख आकर्षण जर काय ठरलं असेल तर आपली साऊंड व्यवस्था. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. कारण वैभव महाराज या हॉलमध्ये साऊंड लावायचा ठरला की फार त्रासदायक. यात लवकर आवाज सेट होत नाही, आवाज घुमतो, इफेक्ट देता येत नाही. पण क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व देणारी एकमेव साऊंड व्यवस्था म्हणजे शिवम साऊंड व्यवस्था. अतिशय गोड साऊंड लावलेला या हॉलमध्ये सुद्धा. तुम्ही श्रोतवर्गसुद्धा उपस्थित झालात, जास्त त्रास मी तुम्हाला देणार नाही. बाबा वेळेला फार पक्का आहे बरं. कारण बाबाचं शिक्षणच मराठी शाळेत झालेलं आहे. शाळा कितलाही भरू, जशी 5 सुटते ना कीर्तन कधी चालू, मी 12 संपवणार आहे. कारण वातावरण पावसाचं आहे, पाहुणे मंडळींना लांब जायचं असतं. जास्त त्रास मी तुम्हाला देणार नाही. काय करा, जेव्हा जेव्हा भगवंताचं भजन कानावरती पडेल ना तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ सज्जना हो, हा प्रांत जर आम्ही पाहायला गेलो, हा देश आम्ही पाहायला गेलो तर हा देश म्हणजे संतांची भूमी म्हणून प्रचलित आहे. भारत देश हमारा हमारा भारत देश हमारा. इस देश में संत महंत संतों का बुजियारा बुजियारा. भारत देश हमारा. पवित्र देश सज्जना हो म्हणून मी सांगून जाईल. अभंगाकडे प्रवेश करायचा आहे आपल्याला. कळत नकळक चूक घडते तो जीव, कळत नकळक चूक घडते तो जीव, जो कधी चुकतच नाही तो देव. आणि चुकलेल्याला सन्मार्ग दाखवतात ते संत. विठ्ठल 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 विठ्ठल. हो सज्जना हो, आणि जड जीवांना सन्मार्ग दाखावा म्हणून सेना महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलाय. माई जास्त करून तुकोबरायांचे अभंग, माऊलींचे अभंग आपण कीर्तना करता घेतो. पण आता एक कोकण कोकण ठामकडे यायचं ठरलं की माझं माहेरगड झालेलं आहे. आणि कीर्तन प्रवचन झालेले आहेत. पण इकडे यायचं ठरलं की मला अभ्यास करून यावं लागतं. म्हणून आज काहीतरी नवीन विचार तुमच्या पुढे मांडावेत म्हणून सेना महाराजांचा अभंग आज निवडलाय. कोण सेना महाराज? न्हावी समाजात जन्माला आलेले सेवना सेना महाराज बरं. सेना महाराज भगवंताची भक्ती ही करायचे आणि बादशाच्या दाढीडुकी करायला सेना महाराज होते. पण भगवंतावरती अपार श्रद्धा होती सेना महाराजांची. म्हणून सेना महाराज म्हणायचे, हे आम्ही वारिक 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 करू हजा मत बारिक वारिक 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 करू हजा मत बारिक करू हजा मत बारिक करू हजा मत बारिक. सज्जना हो, या जड जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता संत इथे उपस्थित होतात. आता कळत न कळत चुका आपल्याकडून घडत असतात. आता वाटेनं जर आपण चाललो वैभव महाराज एखादा व्यसन दिन वक्ते बाबा एखादा व्यसन दिन मानू शकतो आणि आपली आपला त्याचा काही संपर्क नसतो तरी ते होतो म्हणजे बाबा मा काय चुकी असं माही काढा माझ्या 2 तोंडात मारा. काही घेणं देणं नसतं तरी तो म्हणतो माई काढा माझ्या 2 तोंडात आणा. हे काय इकळत नकळत चुका घडतात. तो जीव जो कधी चुकतच नाही तो भगवंत आहे. तुम्ही म्हणाल का महाराज, भागवतामध्ये विदुर मैत्री संवाद आलेला आहे, अतिशय गोड आहे. विदुरजींनी विचारावं मैत्री ऋषींना, ही जर सृष्टी भगवंतानं निर्माण केली तर काहींच्या जीवनामध्ये दुःख आहे आणि काहींच्या जीवनामध्ये मात्र सुख आहे, असं का? तर यावरती
मैत्री ऋषींनी फार गोड उत्तर दिलं, सज्जना हो काहींच्या जीवनामध्ये दुःख येतं आणि काहींच्या जीवनामध्ये सुख येतं, काहींच्या जीवनात दुःख आलं ना आपण देवाकडे जातो, देवाला म्हणतो देवा तुला माझंच घर दिसलं होतं का, माझ्या जीवनात सगळं दुःख, सज्जना हो देव कधीच कुणाचं वाईट करत नाही, देव कधीच कुणाचं वाईट करत नाही, मात्र कर्माचे फळ भोगून घेतल्याशिवाय राहत नाही, हे जे दुःख येत आहे ना आपल्या पात्रात हे सगळं कर्माचं आहे, म्हणून जो कधी चुकतच नाही तो भगवंत आणि चुकलेल्याला सन्मार्ग दाखवतात ते संत, मग संतांचा अभंग सेवे करता निवडलाय, संतांचं अंतकरण सांगून पुढे जातो, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंभवुना चराचर आपणची जाहला, सज्जना होय संतांचं अंतकरण आहे, आणि आज सेना महाराज जमलेल्या समुदायाला विचाराची देण देतात, विठाला 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 विठाला, हो सज्जना हो तीन प्रकारचे विचार प्रणाली आमच्या पुढे मांडलेले आहेत शास्त्र पुराणाला, पहिला विचार सांगितला अविचार, दुसरा विचार सांगितला कुविचार आणि तिसरा विचार सांगितला सुविचार, आमचं जीवन कसं असावं सांगू, आमचं जीवन अविचाराचं नकोय, आमचं जीवन कुविचाराचं सुद्धा नकोय आणि आमचं जीवन फक्त सुविचाराचं असलं पाहिजे, आमचे विचार असले पाहिजे माई असे विचार असावेत की आपल्या विचारानं कोणाच्या तरी जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, असे विचार आपले असावेत, नाही तर माणूस काही विचार करतो, हलकट विचार करतो माणूस, पण सज्जनो आपल्याही विचारातून दुसऱ्याचं कल्याण कसं होईल हे विचार संतांचे, आता बघा पंढरीची वारी चालू आहे, सगळे संत म्हणतात भगवंताला भेटण्याकरतायत बरं, तिथं काल एकादश झाली, कालची एकादश म्हणजे सगळे संत हे देवाला भेटण्याकरता जातात आणि पुढची एकादश म्हणजे सगळे संत आपल्या आपल्या भूमीत पुन्हा परत येतात, कारण संत ही विचारक्षम असतात, चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असनी की जे, आता पंढरीची वारी चालू आहे, एक कुंभारदादा होता, विचार आपले कसे असावेत बघा, एक कुंभारदादा होता, त्या कुंभारदादानं विचार केला की मडके अनेक बनवली गड्या, मडके अनेक बनवली, आता आपण चिलमी बनवूयात कारण पंढरीला जाणार आहे, सगळेच विठ्ठलाचे भक्त नसतात, काही बंबम बोले बाबाचे पण भक्त असतात, म्हणून चिलमी बनवूयात, म्हणून कुंभारदादानं काय केलं, मळ्यामध्ये गेला माती आणली, विहिरीचं पाणी घेतलं, सुंदर चिखल केला, आता कुंभारदादाला बनवायची होती चिलीम बरं, पण कुंभारदादानं चिखल घेतला मडकं बनवून टाकलं आणि ते मडकं सुकवण्याकरता असं उन्हात ठेवण्याकरता गेला, काल्पनिक पद्धतीनं असं सांगतात त्या माठाला वाचा फुटली बरं, आणि तो माठ आता कुंभारदादाशी बोलतोय, का रे कुंभारदादा ज्या वेळेस तू मळ्यामधून माती आणलीस विहिरीचं पाणी आणलंस त्यावेळेस तर तू माझी चिलीम बनवणार होतास, मग माठ कसा बनवला रे, कुंभारदादा म्हणे ए माठा अरे माझा सहज विचार बदलला, तो माठ म्हणे अरे कुंभारदादा सलामे गड्या तुझ्या विचाराला, अरे तुझा सहज विचार बदलला पण माझं संपूर्ण जीवन बदललं गड्या, संपूर्ण जीवन बदललं, तू कुंभारदादा विचारू लागला माठा असं का बोलतो रे, त्या माठाचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरून ठेवा, तू माठ कुंभारदादाला म्हणत होता ऐक कुंभारदादा जर तू माझी चिलीम बनवली असतीस ना, कुणीतरी साधक ही चिलीम घेऊन घरी गेला असता, या चिलमीत तंबाखू भरली असती, चिलमीत तंबाखू आल्यामुळे चिलीम आतूनही खराब झाली असती आणि जो कुणी चिलीम पिणार आहे तोही आतून खराब झाला असता ना, पण सलामे गड्या कुंभारदादा तुझ्या विचाराला तू माझं माठात रूपांतर केलं, आता हा माठ एखादी माता माऊली पिण्याच्या पाण्याकरता घरी घेऊन जाईल, या माठात पाणी येईल, माठात पाणी आल्यानंतर हा माठ आतूनही गार राहील आणि जो कुणी पाणी पिणार आहे तोही आतून गार राहील, सलामे गड्या तुझ्या विचाराला, असे विचार आपले असावेत, म्हणून सज्जना हो अविचाराचं जीवन कधी नकोय, कुविचाराचं जीवन नकोय, मात्र जीवनात सुविचार फार महत्वाचा आहे, विठाला 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 विठाला, सज्जना हो अविचार म्हणजे तरी काय, आमच्या मनामध्ये चोरीचा विचार येत असेल हा अविचार आहे, आमच्या जीवनामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचा विचार येत असेल माय हा अविचार आहे, आमच्या जीवनात व्यसनाचा विचार येत असेल हा अविचार आहे, आमच्या जीवनात पाप करण्याचा विचार येत असेल हा अविचार आहे, व्यसनाचा विचार कधी करू नका गड्या, आम्ही पैठणला जातो असतो भक्ती बाबा दिंडीत आणि आमच्या शेजारी ते बापूरावजी जाधव
युट्यूबला जर सर्च केलं ना त्यांचे सुंदर सुंदर गीत आहे, ते आमच्या शेजारीचं असतात, ते राहायला आमच्या साऊंड असतो, मग संध्याकाळी आम्ही त्यांना बोलवतो, ते व्यसनवरचं फार गोड गीत गातात बरं. ऐक मरदारे हे दारू पिऊन फिरशील या रस्त्यावर कुठं बी मरशील, दारूच्या नादी लागून गुणवान झाले अवगुण, तिच्या नादान बाईल तू हरशील या रस्त्यावर व्यसनाचा विचार कधी जीवनात नको. अरे जाम पर जाम पिने से क्या फायदा, आज पिएगा तू कल उतर जाएगी, प्याला पे हरी नाम का तेरी जिंदगी सवर जाएगी. विठाला 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 विठाला. ओ सज्जना हो, व्यसनाचा विचार नको आहे. अनेक माता माऊल्या बसलेल्या आहेत, श्रीजीवन म्हटलं की अतिशय त्यागाचं जीवन असतं, पण आपल्या डोक्यामध्ये काहीतरी आविचार घुसतो कधी कधी श्रीभ्रूणहत्या आपल्या हातून घडते. काळाची गरज आहे म्हणून सांगतो बरं, श्रीभ्रूणहत्या कधी घडली नाही पाहिजे, कारण एका जीवाची हत्या आपण करतोय ना फार मोठं पाप आहे बरं ते. आपण म्हणतो कोण पाहत आहे आम्हाला, आमच्याकडून पाप घडतंय, पण सांगू ए पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतै र, काय काय केलं सभल्या माणसा देवाला समद कळतैर, देवाला सगळं कळतं बरं. म्हणून त्या जीवाचा सुद्धा हा अर्थ हाक असेल त्या आईला, सांग ना आई मला अग कोण वाचवना, सुनला जन्मा कोण घालना, राखी पौर्णिमेचा येईल ग सन माझ्या ग दादाला, राख्या बांधीन दोन दोन कुंकवाचा टिळा, आई कपाळी लावना सोनुलीला तुझा जन्मा कोण घालणार. श्रीभ्रूणहत्या कधी जीवनात नकोय, व्यसनाचा विचार नकोय, चोरीचा विचार कधी जीवनात नकोय, हे अविचारात मोडतात या गोष्टी. दुसरा विचार आम्हाला संतांनी सांगितलं तो म्हणजे कुविचार. कुविचार म्हणजे काय सांगू का, दुसऱ्याचंही वाईट झालं पाहिजे आणि आपलं सुद्धा वाईट झालं तरी चालत, पण त्याचं वाईट झालं पाहिजे. आपलं वाईट होतंय ना, दुसऱ्याचंही वाईट झालं पाहिजे, हे विचार हे कुविचारामध्ये मोडतात. इतिहास वाचणारी माणसं आहेत आपण, अफजल खान नावाचं वादळ आलं होतं बरं राजांना पकडण्याकरता, कुविचारी होता तो, मूर्तींचा विध्वंस केला, रावळामध्ये गायी कापल्या, शेतकऱ्यांचं अन्नधान्याचं नुकसान केलं, महिलांची आबरू लुटली. सज्जन हो का कुविचारी होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी फाडला का, कुविचारी होता. म्हणून मी सांगून जाईल, लोक आता माई सत्र घेऊन फिरतात, वृक्ष लागवड केली पाहिजे, नद्या स्वच्छ केल्या पाहिजे, पण मी एक वाक्य सांगतो गडे अतिशय महत्वाचं आहे, तुम्ही झाडं लावण्याच्या भानगडीत पडूच नका. तुम्ही म्हणाल काय म्हणता महाराज, तुम्ही वृक्ष झाडं लावण्याच्या भानगडीत पडूच नका, ती नैसर्गिक क्रिया आहे, ती झाडं आपोआप उगवतील, तुम्ही फक्त तोडण्याचा विचार करू नका. तुम्ही आपण म्हणतो नदी स्वच्छ झाली पाहिजे, नदी प्रवाही येते बरं, नदी प्रवाही येते, ती आपल्या प्रभावाबरोबर घाण वाहून नेणारे, तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकण्याचा विचार करू नका, ती प्रवाही येते. आपण म्हणतो आजकाल माणुसकी राहिली नाही, माणुसकी राहिली नाही, माणूस ज्याच्या त्याच्या ठिकाणी स्थिर आहे, आपण फक्त काड्या करायचा विचार करू नका. सज्जना हो, हे विचार फार महत्वाचे आहे जीवनात, फार महत्वाचे आहे. समाज अतिशय शांत आहे, तुम्ही फक्त अस्थिरता प्रदान करण्याचा विचार करू नका, हे कुविचारामध्ये मोडलं जातं. म्हणून कुविचारही जीवनात नकोय, पण आम्हाला सेना महाराज सांगतात आम्हाला काही विचार करावे लागतील, कोणते विचार करू ज्यानं आमच्या जीवनात परिवर्तन होईल, असे विचार आम्ही आमच्या जीवनात करू. अभंगाच्या पहिल्या चरणात
करा विचार विचार तरावया भव सिंधू पार. सज्जनो हा विचार आम्हाला साधू संत आमच्या आचरणात आणायला सांगतात. मग महाराज कोणता विचार करू आम्ही? तर साधू संत सांगतात चार गोष्टीचा विचार प्रत्येकाच्या जीवनामध्ये असावा. चार गोष्टीचा विचार पाहून आपण समारोपाकडे जाणार आहे. सज्जन हो पहिला विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असावा तो म्हणजे संपत्तीचा. दुसरा विचार संततीचा. तिसरा विचार संस्कृतीचा. आणि चौथा विचार संगतीचा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो सज्जन हो आमच्या जीवनामध्ये विचार करावा आम्ही संपत्तीचा. संपत्ती फार महत्वाची जीवनात. हे सगळं चालतंय संपत्तीनं चालू आहे. आदमी धन के पीछे तब तक भागता है जब तक उसका निधन नहीं हो जाता. तब तक संपत्ती के पीछे भागता राहता है. मग आम्ही महाराजांना विचारू महाराज आम्ही धन जोडू गड्या पण आम्ही कसं धन जोडायचं? जोडनी या धन उत्तम व्यवहार. जोडनी या धन उत्तम व्यवहार. व्यवहारे उदास विचारे वेच करी. सज्जना हो धन प्रत्येकाकडे असावं. मी तर म्हणेल धनाने श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं मनानं श्रीमंत व्हावं. धनानं श्रीमंत होण्यापेक्षा माणसानं मनानं श्रीमंत व्हावं. कारण का? कळस जरी सोन्याचा असला तरी माणसं नतमस्तक मात्र दगडाच्या पायरीवरतीच होतात. बरं, नम्रता असली पाहिजे. संपत्तीचा विचार माणसानं जरूर केला पाहिजे. एक संत होऊन गेले ते फार गोड गायचे. बरं ते, हे बाई तू कवडी कवडी जम विसी त्याचे व्याज तू अधिक घेसी. व्याजावया खाऊ घालसी न बाई तू खुशीच्या जन्मा दासी. जळो जळो तुझ जिन ग बाई बाई. जळो जळो तुझ जिन.
संपत्तीचा विचार जरूर केला पाहिजे माणसाला, पण संपत्ती सुद्धा विचार करून मिळवली पाहिजे. महाराज आम्हाला पहिला विचार सांगतो, वैभव महाराज माणसाकडे थोडी जरी संपत्ती आली नाही इतका अहंकार होतो माणसाला. तर आम्ही रोज फिरतो माई, आम्हाला अनेक प्रकारचे प्रसंग अनुभव होते. आता एखाद पंगत बसली ना लग्नाची, एखादी तोळ्याची अंगठी असू द्या, ती अंगठी काढतो अशी पोटात घालतो, अय बुंदी इथं वाढ, इथं 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 त्याला लागत जरी अरे वाढ तिथं वाढ बुंदी का, तर त्याला आपली संपत्ती दाखवायची असते. पण संपत्तीचा विचार केला पाहिजे. बरं आमचे गुरुजी मार्मिक दृष्टांत सांगायचे. काय झालं, एक हिऱ्याचा व्यापारी होता आणि त्या हिऱ्याच्या व्यापाऱ्यानं आपलं दुकान बंद केलं, घरी गेला. पण त्याच्या दुकानामध्ये चार हिरे होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा आला दुकानामध्ये आणि आल्यानंतर दुकान उघडलं, पण दुकानात पाहिलं तर फक्त तीनच हिरे शिल्लक होते. एक हिरा कुणीतरी नेला. जर चोराला न्यायची ठरली असती तर चोराने चारही नेली असती, एकच कशाला नेला असता. त्यानं इकडं तिकडं पाहिलं तर हिऱ्याच्या व्यापाऱ्यानं त्याला कळलं दुकानामध्ये उंदरं फार झालेले आहेत गड्या, म्हणून त्यानं एक उंदीर पकडणारा बोलावला. उंदीर पकडणारा आला, 5-10 मिनिटं इकडं तिकडं पाहिलं, एक उंदीर पकडून आणला आणि नवल त्याच उंदरानं हिरा गिळलेला होता. तो हिऱ्याचा व्यापारी म्हणे, उंदीर पकडणाऱ्या, आपला व्यापार 50 रुपयाला ठरला होता गड्या, तुला मी 500 रुपये देतो, पण दुकानात अनेक उंदर आहे, पण तू हाच उंदीर कसा पकडून आणला? ते उंदीर पकडणारा म्हणे, सोपं आहे महाराज. काय झालं, मी ज्यावेळेस दुकानात आलो पाहिलं अनेक उंदर काहीतरी खाण्याची इच्छेने, हा उंदीर तिकडे जात होता, तो उंदीर इकडे येत होता, पण गेल्या 5 मिनिटापासून हा उंदीर असा फुगून बसलेला होता. मी लगेच ओळखलं की हिरा यानेच गिळलेला आहे म्हणा. माणसाकडे संपत्ती आली की अहंकार होतो सज्जना हो, संपत्तीचा विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्हाला संततीचा विचार करावा लागेल. संतती म्हणजे आपल्याला मुलाबाळांचा विचार करावा लागेल. माता माऊलींनो, तू विचार परिवर्तन करायचं काम तुमच्याकडे आहे बरं. परिवर्तन केलं पाहिजे मुलाबाळांच्या विचारामध्ये, कारण आजकाल आता एवढ्या पाहुणे मंडळी आलेले आहेत. तरुण मुलं मला दाखवा, कीर्तन प्रवचनाला तरुण वर्ग येतच नाही, पण आपण ते 4 लाखाचे 3 गाणे जर ठेवले ना, त्याला समाज विचारूच नका. ही माणसं माग ते सगळ्यात पुढं. का? संततीचा विचार आम्हाला करावा लागेल. अनेक शूरवीर आम्ही पाहतो, अनेक विचारवंत मुलं आम्ही पाहिलेत का, तर ते सावध झाले, त्यांच्या जीवनात विचार प्रणाली प्राप्त झाले. आम्ही साने गुरुजींचं नाव आग्रहानं घेतो. करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींचं नाव आम्ही आग्रहानं घेतो का, तर जीवनात आईनं परिवर्तन केलं. आम्ही स्वामी विवेकानंदांचं नाव घेतो का, तर अशी मुलं जन्माला आली पाहिजे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही आग्रहानं घेतो का सज्जना हो, कारण या मातीमध्ये दुधाचे अभिषेक करणारे अनेक राजे होऊन गेले, पण स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा एक राजा होऊन गेला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. कारण सज्जना हो, या रयतेच्या पदरामध्ये सोन्याचं दान टाकून स्वतःच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ घालणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून राजांनी काय केलं गाड्या जीवनात, शिव बाण बांधलं तोरण तोरण्याला, शिव बाण बांधलं तोरण तोरण्याला, शिव बाण बांधलं तोरण तोरण्याला, हो बांधलं तोरण तोरण्याला. हे शहाजीचा बाण काळाचा तो काळ, शहाजीचा बाण काळाचा तो काळ. शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला, शिव बाण बांधलं तोरण तोरण्याला, शिव बाण बांधलं तोरण तोरण्याला, आम्हाला संततीचा सुद्धा विचार करावा लागेल. इतकी विचित्र पोरं भेटतात माई आम्हाला. त्या खान्देशकडे गेलो होतो कीर्तनाला, म्हणजे सूरज महाराजांच्या सोबत मी असा कीर्तनाला थोडा वेळ होता सज्जना, तू पायी पायी चाललो असा.
घराकडे जायचं होतं, गाडी जायला काही जागा नव्हती, बॅग काढली वैभव महाराज असं त्या घराकडे निघालो. आता ते तीन चार पोरं खेळत होते, आता त्यांची भाषा थोडी वेगळी आहे. तीन चार पोरं खेळत होते आणि ते खेळता खेळता एक पोरग त्या दुसऱ्या पोराला विचारत होते, का रे हे कोणचे? आता त्यांची भाषा आहे ती, ते दोघांची चर्चा चालू. ते म्हणे हे कोणचे? आता त्यांना धोतर पाहिलं, शर्ट पाहिलं, उपरणं पाहिलं. ते म्हणे हे कोणचे? ते दुसरं म्हणे अरे ये देव्यानी कुत्रशे. आता ती कुत्र शब्द ऐकलं मी थोडा वतवर म्हणले काय म्हणून राहिला गाड्या, म्हणून मी तिला थांबलो हा काय म्हणतोय म्हणून. तो दुसरं म्हणे का रे ये काय करत छे? तो तिसरं म्हणे ये दिन मी झोपस आणि रात मी भूकस. म्हणलं अरे बापरे असं म्हणतोय भया. पोरं फार विचित्र येतात, फार विचित्र. एकदा एक आजोबांना नातू वाट्यानं चालले, आजोबांना नातू वाट्यानं चालले, पुढून गुरुजी आले. नातवानं पाहिलं गुरुजी आले, नातू म्हणे बाबा लपा लवकर लपा लवकर. आज म्हणे अरे गुरुजी तुला शिकवायला मी का लपू रे? नातू म्हणे बाबा सांगितलं नाही एकदा लवकर लपा लपा लवकर. अरे आज म्हणे मला कारण सांग मी का लपू, गुरुजी तुला शिकवायला आहे. ते नातू म्हणे आहो आजोबा मी कालच गुरुजीला सांगून आलोय मा आज आम्ही आला म्हणून, तुम्ही लपा लवकर. पोर चांगले जन्माला येतील सांगता येणार नाही सज्जना, म्हणून आम्हाला संततीचा विचार करावा लागेल. तिसरा विचार आमच्या जीवनात संस्कृतीचा विचार असावा. ज्या हिंदू संस्कृतीत आमचा जन्म झाला ही संस्कृती अशी जी प्रबळ आहे बरं, कारण या संस्कृतीमध्ये जिवंतपणी सुद्धा आई वडिलांची सेवा आहे आणि मेल्यानंतर सुद्धा आई वडिलांची सेवा आहे ना, ही संस्कृती अतिशय प्रबळ आहे. पण काही कर्मठांनी आपल्या हिंदू धर्माचा पूर्ण नाश करायचं काम चालवलेलं आहे. आपल्या आपल्यातच वाद लावून देतात, मोकळे होतात. पण संजनाव हिंदू म्हणून जन्माला आलो ना तर शेवटपर्यंत हिंदू म्हणून आपण राहिलो पाहिजे. काळाची गरज आहे म्हणून सांगतो सज्जनाहो, आजचं वातावरण जर आम्ही पाहायला गेलो तर अतिशय दूषित झालेलं आहे. या साधू संतांनी आम्हाला मार्ग का दाखवला? अरे कीर्तन का करायची? आम्ही गेलेला जीवात्मा गेला म्हणून कीर्तन करायचीत का? नाही नाही. अरे आमच्या माऊलींना जर रेड्यात देव दिसत असेल, आमच्या नात महाराजांना जर गाढवात देव दिसत असेल, आमच्या नामदेव महाराजांना जर कुत्र्यात देव दिसत असेल, या जमलेल्या समाजाला कधीतरी माणसात देव दिसावं म्हणून कीर्तन प्रवचन आहेत. या साधू संतांनी आख्यायिका घालून दिली आम्हाला कीर्तन करायची. या रे लहान थोर या ती भलती नारी नर, खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. पण अनेक कर्मठांनी आपल्या आपल्यातच वाद लावून देण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे. आता बघा अनेक प्रकारचे वाद येतात, जातीयवाद आपले चालूले. हा वाद आत्तापासून नाही बरं, हे परकीय आक्रमण ज्यावरती आपल्यावरती परकीय आक्रमण जे झाले ना, याचा फायदा सुद्धा परकीयांनी आपला घेतलेला आहे का? आता आपण आपल्या आपल्या जातीमध्ये भांडत राहिलं. देवगिरी किल्ला सर्वांना परिचयाचा आहे ना, त्या देवगिरी किल्ल्यावरती अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण झालं. दृष्टांत समर्पक आहे बघा. अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण झालं देवगिरी किल्ल्यावरती, काही फितूर सोपतील होते आपलेच. अल्लाउद्दीन खिलजीनं ठरवलं होतं देवगिरी किल्ला काबीज करायचा, देवाची नगरी काबीज करायची. पण आपल्यातले काही फितूर सांगत होते हुजूर यहमत आक्रमण करो, या किल्ल्यावरती अनेक शूरवीर आहेत बरं, आपण जर पहिल्याच किल्ल्याला जर हारलो तर तोंड कोणाला दाखवायचं, म्हणून हा किल्ला नको आपण थोडं पुढं जाऊया. अल्लाउद्दीन खिलजीनं ते बोल ऐकले आणि थोडंसं पुढं चालू लागला. पण जात असताना त्यानं वरती पाहिलं, त्याला देवगिरी किल्ला त्याच्या डोळ्यामध्ये खुपत होता. त्याला देवगिरी काबीजच करायचा होता अल्लाउद्दीन खिलजीला. तो सारखा किल्ल्याकडे पाहत होता. सायंकाळची वेळ झालेली होती आणि सायंकाळच्या वेळेला काही शोकोट्या पेटलेल्या दिसल्या देवगिरी किल्ल्यावरती. त्या अल्लाउद्दीन खिलजीनं सैनिकांना विचारलं का रे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या शेकोट्या का पेटवल्या या गडावरती? आपल्यातले फितूर सांगत होते म्हणे हुजूर त्या शेकोट्या नाहीत बरं, आमच्याकडे जाती आहेत म्हणे जाती. आमची ही जात त्या जातीत जेवायला येत नाही, ती जात ह्या जातीत जेवायला येत नाही, अमुक जात तमुक जातीत जेवायला येत नाही. म्हणून ज्याच्या त्याच्या जातीचा स्वयं सेपरेट स्वयंपाक शिजवतात आणि खातात, ये शेकोट्या नसून हे अन्न शिजत आहे म्हणे. त्या अल्लाउद्दीन खिलजी 550 पावलं चालत गेला जागेवरती थांबला. हे अल्लाउद्दीन खिलजीचं वाक्य प्रत्येकानं आज कीर्तनातून घेऊन जा, संस्कृतीची गरज म्हणून सांगतोय बरं मी. अल्लाउद्दीन खिलजीनं पाहिलं आणि सांगितलं हे रुक जाओ स्वारी माघारी. सैनिक थांबले विचारू लागले हुजूर
का माघारी जायचं सांगा, का माघारी जायचं? त्या अल्लाउद्दीन खिलजीच अतिशय गोड वाक्य मनाला स्पर्श करणार. अल्लाउद्दीन खिलजी तेव्हा म्हटला होता, किती वेडेत रे हे हिंदू, किती वेडेत. अरे हे जर जेवायला एकत्र येत नसतील तर लढायला काय एकत्र येणार आहे. स्वारी माघारी. सज्जना हो, देवगिरी किल्ला आपल्या हातातून निसटला का? तर आपण आपल्या जाती जातीमध्ये वाद निर्माण करत राहिलो, या कर्मटांनी हे वाद निर्माण केले, यातून आपला धर्म संपून जाईल बरं. म्हणून संस्कृतीचा विचार केला पाहिजे. आणि चौथा विचार आपल्या जीवनात करायचा आहे तो म्हणजे संगतीचा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो सज्जना हो, विचारू आम्ही महाराजांना, महाराज तुम्ही आम्हाला संगतीचा विचार सांगता, मग आमच्या जीवनात आम्ही संगत तरी कशी करू? अभंगाच्या दुसऱ्याच्या ना बाबा. आता आपण भजन करतो, एखादं आपल्यात आला ना त्याला वाटतं आपण गळ्यात टाळ घ्यावा, एखादा अभंग पाठ करावा वाटतं. पण आपण जर एखाद्या पाणी पिणाऱ्याच्या संगतीला गेलो, पाणी पिणाऱ्याच्या, तर आपल्याला वाटतं बा थोडं पावा काय ही संगतीचा परिणाम आहे बरं. संगत फार महत्वाची. मग तुम्ही म्हणाल महाराज कशी संगत करावी जीवनात? मी तर सांगेल संगत करत असताना दोन प्रकारची करा. आपल्या जीवनात पहिला संगत असावी आरशासारखी आणि दुसरी संगत असावी ती सावलीसारखी. का महाराज? कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी सात सोडत नाही. म्हणून आता अनेक कविता मित्रतेच्या बाबतीत व्हायरल होत आहेत, अनेक कविता व्हायरल होतात, त्यात आनंदजी सर अतिशय गोड म्हणतात गड्या. मित्र काय असतो, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्या सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा. मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा. सज्जना हो,
मित्र असावा असा एक तरी जीवनात जो आपल्या जीवनाचं परिवर्तन करेल. पण काही वाईट मित्रही सुद्धा जीवनात येतात बरं, ते वाईट मित्र सुद्धा आपण कधीतरी लवकर त्यांची तोंड ठेसली पाहिजे. काय झालं, एक पक्ष्यांचा बाजार भरलेला होता आणि पक्ष्यांच्या बाजारामध्ये अनेक पक्षी विकायला आलेले होते, अनेक पक्षी विकायला आलेले. एक ग्राहक गेला, त्यानं तितर नावाचे पक्षी पाहिले. दोन पक्षी होते, इकडे एक पक्षी होता इकडे एक पक्षी होता, दोघं सारखेच. तो ग्राहक गेला त्या विक्रेत्याला म्हणू लागला, का हो दादा कसे दिले पक्षी. तो विक्रेता म्हणे, हे तितर नावाचे पक्षी, हा दिसतो ना हा 500 रुपयाला आहे आणि हा दिसतो ना हा 100 रुपयाला आहे. तो ग्राहक म्हणे, असं का, दोघही पक्षी सारखेच आहेत, मग त्याची 500 रुपये किंमत आणि याची 100 रुपये किंमत असं का. तो विक्रेता म्हणे, हा जो 500 रुपयावाला आहे ना हा माझा पाळलेला आहे म्हणे, आणि हा 100 रुपयावाला मी आत्ता धरून आणलेला आहे. हा माझा 500 रुपयावाला काय करतो, सकाळी याला मी मोकळं सोडतो, हा वेगवेगळे प्रकारचे आवाज काढतो, आपल्या मित्रांना जवळ बोलवतो आणि मी जाळं टाकतो आणि यांना पकडतो, म्हणून याची किंमत 500 रुपये आणि याची 100 रुपये. त्या ग्राहकानं खिशातून 500 रुपयाची नोट काढली, त्या विक्रेत्याला दिली, तू 500 रुपयाचा तितर पक्षी विकत घेतला आणि त्याची जागेवरती मान पिळगून टाकले. त्या विक्रेत्याला राग आला, का रे ग्राहक दादा, अरे का मारलंस त्या पक्ष्याला, 500 रुपये दिलेस ना तू, का मारलंस. अतिशय समर्पक उत्तर त्या ग्राहकानं दिलं, त्यानं सांगितलं, असे वाईट मित्र जर असतील की आपल्या मित्रांना गोड गोड बोलून अशा वाईट जाळ्यात जर फसवत असतील, असे मित्र लवकर त्यांची तोंड छाटली पाहिजे. म्हणून संगतीचा विचार केला पाहिजे सज्जना हो. साधू संतांची संगत जर आम्ही केली ना, जीवनात परिवर्तन होतं. कत संतन की करले संगत संतन की करले संगत संतन की करले संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले जन्म का सार्थक कछु करले संगत संतन की करले गत संतन की करले की करले. जीवनात संत संगतीला फार महत्व आहे. म्हणून सज्जना हो, काय झालंय संत संगतीनं, आजामेळ नावाचा एक ब्राह्मण होता, वेश्या पाहिली डोळ्यानं. अरे ब्राह्मण असताना वाईट विचारी झाला, राक्षस बनला, दरोडेखोर बनला, पण संतांची भेट झाली, सांगितलं मुलाचं नाव नारायण ठेव आणि त्यातून उद्धार करून घेतला. हेच महाराज अभंगाच्या 3र्या चरणात सांगतात. वीर पाप राशि अजा वीर पाप राशि अजा वीर पाप राशि अजा वीर पाप राशि राशि अजा वीर पाप राशि अजा वीर पाप राशि अजा वीर पाप राशि पार पाव वी लेटासी पर पाव वी लेटासी पर पाव वी लेटासी दरा सताची संगति दरा संताची संगति पर पाव गिरे पर बाबा मेरे
त्यासी हो पर पाव विले त्यासी सन्नाती संगारी मिळा पापरासी पार पाव विले त्यासी. एकदा त्या साधू संतांनी जे आपल्याला नियम घालून दिलेत त्या भगवंताचं भजन आपण करून उर्वरित 5 ते 10 मिनिटांमध्ये कीर्तनाला पूर्णविराम देऊया. सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. हरी जय जय हरी जय भजन करा. हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय जय ओ हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय ओ हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय ओ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबार कुमाई हरि रे 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 विठोबार कुमाई रे रे विठोबार कुमाई हरि रे 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 विठोबार कुमाई रे रे विठोबार कुमाई आ रे 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 विठोबारकुमाई जय जय विठोबारकुमाई विठोबारकुमाई हरि जय जय विठोबारकुमाई 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 हरि हरि विठोबारकुमाई विठोबारकुमाई करा आजी विचार तरावया भवसिंधुपार धरा संतांची संगती मुखी नाम अभुरती आजा मेळ पापरासी पार पाव विले त्यासी नका धुरे भरू डोळा सेना सांगी विळोबिळा. सेना महाराज सांगतात सज्जना हो जे आपल्या डोळ्यावरती संपत्तीची संततीची संगतीची संस्कृतीची जी धुंदे आलेली आहे ती काढून टाका. कारण हा जो घडा आहे ना हा मातीचा आहे, हा एक ना एक दिवस जाणार आहे. बरं, हा गेला की खाली सगळं रिकामं राहणार आहे. म्हणून डोळ्यावरती जी धुंदे आली ती नाही शिकर. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात बरं काय करावं माणसानं. घे बाबा घे हरी नाम घे माया सारी भागजे सोरा मे
इथेच राहील सार संपत्तीचा संततीचा संगतीचा संस्कृतीचा अभिमान अनेक जणांनी केला, अनेक पौराणिक कथा मी वाचल्या, पण तुकडोजी महाराज सांगतात ज्यांनी ज्यांनी अभिमान केला त्यांची यादी सांगू, त्यांचं काय झालं? म्हणे तुकड्या गोडे हाती या शिक्षणात होईल माती म्हणून नका धुरे भरू डोळा सेना सांगे वेळोवेळा अभंगाचं शेवटचं चरण नका धुरे भरू डोळा सेना सांगे वेळोवेळा करा हाची विचार तरावया भव सिंधु पार धरा संतांची संगती मुखी नाम आहोरोती सज्जना हो बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न अभंगावरती केला. आज या चव्हाण परिवारातील एक आधारवड गेलेला आहे बरं, कैलासवासी लक्ष्मणराव पिराजी पाटील चव्हाण ना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. ज्या परिवारातला सदस्य गेला ना त्या परिवाराला माहीत असतं किती मोठा आधार गेलेला आहे. आपण पाहुणे मंडळ येणार आहेत, 2 तास इथे बसणार आहे, त्यांच्या दुःखात सहभागी होणार आहे, निघून जाणार आहे. पण सज्जना हो, ज्या परिवारातला आधारवड जातो ना त्या परिवाराला विचारा काय असतं ते. कारण ज्या वडिलांनी घराचं पूर्ण गोकुळ केलं तर ते गोकुळ सोडूनच वडील गेलेले. राजा राणीचा दरबार हे माझ्या घराच गोकुळ झालं मन आनंदान न्यालं जशी अमृताची धारण माझा सोन्याचा राजा राणीचा दरबार. सज्जना हो, ज्या वडिलांनी पाखरासारखी माया या लेकरांवरती करी, 2 मुलं 2 मुली, आता ते वडील माया देण्याकरता आपल्याला या परिवारात दिसणार नाही गड्या. म्हणून आज हा परिवार भगवंताच्या दर्शनाकरता जर गेला ना ते देवाला एकच म्हणेल, देवा कैसे केले देवराया देवराया अवघी लावी यली माया अवघी लावी यली माया इच भर पोटासाठी पोटासाठी. या बाबांनी हा परिवार घडवत असताना सुंदर पिंजरा उभा केला बरं. त्या पिंजऱ्यात हे 2 जण वास्तव्याला होते पती पत्नी, त्यांच्यातून हा परिवार उन्नती करतोय. आज गरुड झेप घेतोय हा परिवार. पण सज्जना हो, ज्या वडिलांनी हा पिंजरा बनवला तो पिंजऱ्यातून एक राघूच निघून गेला गड्या. हे पोपट बुडून पिंजरा
पिंजरा केला आत राघो पैसवीला राघो मोठा ज्ञानी गुणी रोज बोले मंजुळ वाणी यमराजाचे दूत आले राघो केमो निया गेले राघो पिंजरा राघो प्राण पिंजऱ्या बिना राघो विराण तुका म्हणे राघो गेला पिंजरा माती ला मिळाला फार मोठा आधार असतो. आता या परिवारातील जो आधारवड गेलेला आहे ना, जरी त्यांचं वय झालं होतं, आता झाडाचं पिकलेलं पाणी पिवळं झालं की पडणार आहे. बाबा गेलेत या परिवारातून, पण सज्जना हो, या परिवारावरती जेव्हा यांना धीराची आवश्यकता असेल, काहीतरी संकटाचा काळ येईल ना, त्यावेळेस या मुलांना या मुलींना बाप नक्की आठवेल. बरं, आता आपल्याला जास्त कळणार नाही. जो कीर्तनकार येतो, प्रवचनकार येतो, ते आईची गोडवे बरेचदा गातो. गायलंही पाहिजे, कारण स्वामी तीन ही जगाचा, आई विना भिकारी. आईचं महत्त्व फार श्रेष्ठ आहे गड्या, पण सज्जन आहो, कधीतरी पडद्या मागं असणारा बापही आपण पुढं आणला पाहिजे. आपण पुरुषवर्ग आहे वक्ते बाबा, आपली फार दुर्दशा करून टाकलेली. आपण शाळेमध्ये होतो बघा, शाळेमध्ये गेलो आपण, ज्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार होत्या ना, गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं, पोरा हो, ज्यावेळेस पुन्हा शाळा भरेल तेवढेच निबंध लिहून आणा. बरं सज्जन, आम्हाला निबंध आठवला, माझी आई माझा बाप निबंध आजपर्यंत कोणालाच आठवला नाही. मित्र मित्रांची भांडणं झाली, शिक्षकांनी विचारलं, बाळ्या सांग चूक कोणाची आहे. आम्ही सांगितलं, सर आईची शपथ चूक माझी नाही, बाप शपथ घेण्याच्या सुद्धा लायकीचा आम्हाला वाटला नाही. सज्जन हो, ज्यावेळेस संकट येतं ना, त्यावेळेस नक्की बाप आठवतो. बरं नक्की आठवतो, इतिहासाला आठवला. संभाजीराजांना मुकरब खानानं पकडलं आणि औरंगजेबासमोर आणून उभं केलं. कवी कलश सोबतीला होते, कवीजींनी विचारलं, क्यो राजे डर गए क्या, घाबरलात की काय औरंगजेबाला? त्यावेळेस संभाजीराजांचं वाक्य मनाला स्पर्श करणार आहे. संभाजीराजे म्हणत होते, कवीजी घाबरलो नाही गड्या, घाबरलो नाही, पण आज मला खेद एका गोष्टीचा वाटतोय. अरे आज जर माझे आबासाहेब जिवंत असते ना गड्या, लाख प्रयत्न केले असते लाख, पण या औरंगाच्या तावडीतून मला सोडवलं असतं. कारण बापाचा किती मोठा आधार असतो सांगू. आयुष्यभर बाप ज्या पायावरती ज्या भेगा पडलेल्या असतात ना बापाच्या, ते सांगतात किती कष्ट केलेत बापानं. हे आयुष्यभर नशीबाशी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरा वाणी वाटला. नांगराच्या संगे ढेकळ उसवीत राहिला, दारिद्र्याच्या रेषा कष्टाने शिवत राहिला. तळहाताचा पाळणा करूनी संसार फुलविला, संसार फुलविला. आयुष्यभर नशीबाशी झटला, तेव्हा माझा बाप मला डोंगरा वाणी वाटला. सज्जना हो, बापाचं काळीज फार मोठे. स्वामी महाराजांचं आगमन इथे झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वामी महाराजांचं स्वागत आपल्याला करायचंय. आईये महाराज विराजिये, आईये महाराज विराजिये, आईये महाराज विराजिये, हे हो आईये
आगमन येथे झालेलं आहे. सज्जना हो, आज या परिवारानं हा श्राद्धविधी संपन्न केलेला आहे. मग तुम्ही प्रश्न उपस्थित करा, समारोपाकडे आपल्याला जायचंय. सज्जना हो, बापाचं महत्व फार मोठं आहे बरं. म्हणून वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता या परिवारानं हा छोटेखानी केलेला प्रयत्न आहे. मग सज्जना हो, का करायचे ते श्राद्धविधी? आम्हाला गरुड पुराणानं अधिक विधी सांगितले, त्यात अनेक पितर सांगितलेत. एक उत्तम पितर, मध्यम पितर आणि कनिष्ठ पितर. उत्तम पितर कधी तृप्त होतात? जेव्हा त्या पितृपक्षामध्ये आपण अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, त्या पितृपक्षामध्ये केलेलं दान हे पितरांना पोहोच होतं, तेव्हा उत्तम पितर तृप्त होत असतात. मध्यम पितर केव्हा तृप्त होतात? जोपर्यंत मुलं बाळ आपल्या गेलेल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ भजन करतात, कीर्तन करतात, तेव्हा हे मध्यम पितर तृप्त होतात असतात. आणि कनिष्ठ पितर कधी तृप्त होतात? आज जो विधी घडतोय ना, आज हा विधी घडतोय, आज हा चव्हाण परिवार अन्नदान करणार आहे, ज्ञानदान घडतंय, वस्त्रदान होणारे, अनेक प्रकारचे दान धर्म या परिवाराकडून घडलेले आहेत सज्जना हो. आणि यातून ही पितर तृप्त होतील आणि या परिवाराला आशीर्वाद देतील. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्यांचे किंवा तया कोळा. आणि सज्जना ही विधी जर यथोचित पार पडले नाही तर गेलेले जे पितर असतात ते आपल्या नावानं दातूट खातात. अह कटाकटा करी ती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. म्हणून आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता या चव्हाण परिवारानं सुंदर असं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. आणि सेना महाराजांचा अभंग घेतला होता बाबा, करा हाची विचार तरावया भवसिंधू पार. थोडीशी विचाराची देण या जडजीवांना पोहोचवावी म्हणून सुंदर असं अभंग निवडलं होतं. कीर्तन रूपी सेवा तुमच्यापर्यंत ज्ञानदान करण्याचा प्रयत्न मी केला. तुम्हाला ज्ञानदान करावं एवढाही मी मोठा नाही, पण ज्या महालक्ष्मी मातेची सेवा करता करता लहानचे मोठं झालेले आम्ही लेकरं आहोत, त्या आईनं केलेला आशीर्वाद आणि त्यातून तुमच्या पुढे बोलण्याची संधी मला प्राप्त करून दिली, या चव्हाण परिवाराचे मी आभार मानेल. कारण यांनी सुंदर असं वडिलांच्या पश्चात हे कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. हे प्रत्येकाच्या जीवनात घडत नाही बाबा, पण या चव्हाण परिवारानं सुंदर असं आयोजन केलेलं आहे. हा एवढे पाहुणे रावळे आलेले आहेत आता आता तर मला वाटतंय सज्जना हो, एवढे पाहुणे पाहिल्यानंतर बाबांना नक्कीच आनंद होत असेल. या सर्वांच्या वतीनं मी बाबांना श्रद्धेची श्रद्धांजली आणि आदराची आदरांजली देतो. माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. सज्जना हो, सर्वांनी हात जोडायचे. आज साक्षात स्वामी महाराज कीर्तना करता आहेत. महाराजांकडे एकच प्रार्थना करायची, वा विपूर्ण कृपा गुरु मजवरी प्रार्थित व्हावे तुला, वारी सर्व अरिष्ट देऊन लया संमोह जो जाहला, अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी शांतीपदी वैसवी, विनंती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ती हवी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नम पार्वते पते हर हर महादेव. एक मिनिटाचं त्याच्या जगत जननीचं भजन आणि कीर्तनाला पूर्ण विराम. सर्वांनी वरती हात करायचेत. आज जी आपण टाळी वाजवणारे, या टाळीतून चव्हाण बाबांना मोक्ष प्राप्त होणारे बरं. म्हणून सर्वांनी जोरदार टाळी वाजवून भजन करा, कारण बाबांचा शेवट गोड झालेला आहे. म्हणून त्या जगत जननीला एकच प्रार्थना करायची, आई आम्ही चुकलो जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. हे लाभो लागला हो लागला अंबेचा, लाभो लागला हो लागला अंबेचा, लाभ लागला हो लागला अंबेचा, लाभ लागला हो लागला अंबेचा, लाभ लागला हो लागला अंबेचा. हे मी आलो रायाचा जोशी भोरा ऐका दादानो, ऐका बादानो. हे निर्गुण निराकार दादा माभूर माझे गाव, शकुण सांगावया आले या माई माझे नाव, शकुण सांगावया आले या माझी माई नाव. ये जरी नाही काल तरी दुसरा येईल, सरत्या शेवटी बा काळ बांधून येईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, पिंगळा
बोलत होते का पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारी